नमस्कार, मी पंजाबडक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी जामनगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, परत काय होईल की 24 आणि 25-26 ला काय झालं, राज्यामध्ये वातावरणामध्ये बदल होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. 24-25-26 ला काय होणार आहे, राज्यामध्ये एक लो प्रेशर म्हणजे चक्रीवादळ येत असल्यामुळे त्यावेळेस पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तसेच या अंदाजाचा परत आणखी 2 दिवसानं नेमका पाऊस कुठं पडेल कसा पडेल हे सविस्तर तुम्हाला सांगितलं आहे. पण तरी पण काय करायचं, आता 10 दिवस हवामान कोरडं राहणार आहे म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. 24-25-26 दरम्यान नंतर राज्यामध्ये वातावरणामध्ये बदल होणार आहे म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. तर अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ देणार नाही. धन्यवाद.